आंगर साहेब, तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू वादग्रस्त बनत चाललंय. तुम्ही एका काल वयोवृद्ध प्राध्यापकाला प्राचार्याला मारहाण केलेली आहे, या कृतीची सध्या टीका होते. या कृतीबद्दल मला सर्वप्रथम सर्व इलेक्ट्रिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांना मला एक विनंती करायची आहे की काल रात्रीपासून जे आपण आपल्या टीव्हीच्या माध्यमातून सर्व लोकांना दाखवत आहे त्याची शहानिशा करून मला वाटते की प्राचार्य आणि उपप्राचार्य त्या ठिकाणी आपण जाऊन त्यांना जवाब विचारला पाहिजेत की हे कृत्य तिथं का घडलं. त्यांनी जर याच्यावर जर स्पष्टीकरण दिलं तर मला वाटते मी निश्चितपणे कुठेतरी चुकलेला असावा. तुम्ही स्पष्टीकरण द्या. एक ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय आणि या ठिकाणी जर कोणी महिलेवर जर कोणी अत्याचार करत असेल तर तो संतोष बांगर सहन करून घेणार नाही. मग माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्याची मला पर्वा नाही. तुमचं सरकार कमकुवत आहे का मग? इकडं बघा छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतोय, सरकारमध्ये असलं म्हणजे आवाज उठवायचा नाही हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेलं नाही. सरकारमध्ये असून सुद्धा तुम्हाला सांगतो की आताच DCM साहेबाला मी संपूर्ण या रितसर माहिती दिलेली आहे. ज्या महिलेवर त्या ठिकाणी अन्याय होत होता त्या महिलेची क्लिपसुद्धा माझ्याकडे आहे. पण एखाद्या महिलेची मला वाटते इज्जत चव्हाट्यावर आणू नये ही सुद्धा मला सर्व पत्रकार बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि ज्या काही पद्धतीनं तुम्हाला सांगतोय फक्त त्या दिवशी ह्या प्रकाराला होऊन किमान 8 दिवस झालेत. जर हा प्रकार त्या ठिकाणी झालाय आणि जर तुम्हाला कल्पना आहे की त्या ठिकाणी जे व्हिडिओ माझा व्हायरल झालाय का तक्रार दिली नाही त्यांनी याचाही कुठेतरी विचार आपण केला पाहिजे. उठलं की सुटलं आमदार संतोष बांगर यांची दादागिरी आमदार संतोष बांगर यांची दादागिरी हे मला वाटते कुठेतरी आपण पत्रकार बांधवांनी कुठेतरी हे शहानिशा करून याच्यावर विचार केला पाहिजे. अहो 100 इकडं बघा, त्या दिवशी मी हा आवाज उठवलाय त्या महिलेसाठी आणि महिलेची इज्जत कुठं चव्हाट्यावर येऊ नये त्यासाठी आम्ही शांत बसलोय. नसता प्राचार्य आणि उपप्राचार्य यांच्यावर निश्चितपणे गुन्हा दाखल झाल्याशिवाय पर्याय राहिला नसता. स्वागत करतो. सरकार काय करते मग? सरकारही आमचं हे ध्यानात ठेवा, आम्ही म्हणतोय पण सरकारमध्ये असूनही आवाज उठवणं लागतो ध्यानात ठेवा. जर कुठं कुठे एखाद्या आवाजाला जर तुम्हाला आवाज उठवायचा असेल तर मला वाटते सरकारमध्ये असूनही आवाज उठवणं लागतोच. असं थोडीच आहे की सरकारमध्ये असलं म्हणजे तुमच्या माहितीसाठी हातामध्ये बांगड्या घातल्यात का? जर छत्रपती शिवरायाचं जर तुम्ही मला वाटते की जर जीवनचरित्र जर ऐकलं तर माझ्या छत्रपती शिवरायांनी महिलांवर अन्याय होणारा आणि मी तर छत्रपती शिवरायाचा सैनिक आहे, बाळासाहेबाचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबाची शिकवण आहे ज्या ठिकाणी महिलेवर कुठे अत्याचार होत असेल अन्याय विरुद्ध लढा देणं हे शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.